राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्या पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे। राजभवनावरती पवारांना राज्यपालांनी बोलावून घेतलं। सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असा तपशील समजू शकला नाही, मात्र ही सदिच्छा भेट होती। या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, प्रफुल्ल पटेल सध्या म्हणतात का पवार आणि राज्यपालांची भेट ही सदिच्छा भेट होती, खरंच ही भेट सदिच्छा भेट म्हणावी का? शैलजा, कोरोनाच्या काळामध्ये राज्यपालांनी शरद पवारांना भेटायला बोलवलं, त्यामुळे निश्चितच ही सदिच्छा भेट नसणार। जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल तसे सांगत असले तरी यामागे या भेटीमागे इतर काही विशेष कारण असावं जेणेकरून राज्यपालांनी थेट शरद पवारांना राजभवनावर चर्चेसाठी बोलवलं। कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्रात आल्यापासून कदाचित शरद पवारांनी त्यांची पहिलीच भेट असावी राजभवनावर, आणि ते राज्यपालांनी त्यांना स्वतः निमंत्रण दिलं शरद पवारांना की भेटीसाठी या म्हणून, त्यामुळे निश्चितच यामागे कारण असणार आहे। एकीकडे आपण जर विषय बघितले विविध राज्यातले सध्याचे, तर कोरोनावरून राजकारण होत आहे तो विषय आहे, कोरोनाच्या संकटामध्ये मार्ग कसा काढायचा या संदर्भात राज्यपालांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला होता, आणि शरद पवार यांना आपत्कालीन व्यवस्थापनामधला मोठा अनुभव आहे। अगदी वाजपेयींचं सरकार असताना म्हणजे भाजपचं सरकार असताना सुद्धा शरद पवार यांना आपत्कालीन व्यवस्थापनाचं प्रमुख त्यांनी केलं होतं देशाच्या, त्यामुळे देशातल्या अनेक संकटाच्या काळात शरद पवारांनी सल्ला दिलेला आहे, त्यामुळे तो कदाचित विषय असू शकतो। त्याचबरोबर राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार अनेक मुद्द्यांवर गेल्या सहा महिन्यांमध्ये संघर्ष चिघळताना आपण बघतोय। आताही उच्च शिक्षणाच्या संदर्भातला संघर्ष चिघळलेला आहे, अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठाच्या घ्यायच्या की नाही त्याच्यावरून हा संघर्ष आहे, आणि त्यामुळे विविध विषयांवर हा संघर्ष वाढत असताना तो कुठेतरी थांबायला हवा, आणि त्याच्यासाठी शरद पवारांनी मध्यस्थी करावी यासाठी तर राज्यपालांनी शरद पवारांना राजभवनावर बोलवलं नाही का, हा सुद्धा साधारणतः विषय आहे। शेतीचं मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या काळात नुकसान झालेलं आहे, राज्यपाल आपल्याला माहिती आहे राज्यातल्या विविध प्रश्नांचा वेळोवेळी आढावा घेत असतात, आणि त्यांना कुठे जर अडचणी दिसत असतील सरकारला सल्ला दिला जातो। शेतीविषयी काही चर्चा शरद पवारांशी राज्यपालांनी केली का, त्यामुळे असे अनेक विषय आहेत ज्या विषयांवरती राज्यपालांना कदाचित शरद पवारांशी चर्चा करायची असेल, आणि त्याच्यासाठी त्यांनी शरद पवारांना राजभवनावर बोलवून घेतलं असेल। आता या संदर्भात अधिक माहिती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही भेट कशासाठी होती हे गुलदस्तच राहील, परंतु निश्चितच ही सध्याची भेट नसणार आहे। कोरोनाच्या काळात राज्यपाल शरद पवारांना राजभवनावर भेटीसाठी बोलवतात, त्यामुळे याच्यामागे निश्चितच काही विशेष कारणं असावीत। शैलजा।